मंचावर उपस्थित मध्य नागपूरचे लोकप्रिय आमदार श्री विकास कुंभारे जी, आमदार मोहन मते जी, आमदार प्रवीण दटके जी, भाजपचे अध्यक्ष बंटी कुकड़े जी, आशीष देशमुख जी, परिणय फुके जी, मिलिंद माने जी, दयाशंकर तिवारी जी, अर्चनाताई डेहनकर, प्रमोद जी पेंडके, बंडूभाऊ राऊत, रामभाऊ आंबोलकर, किशोर पलांदुरकर, प्रमोद जी चिखले, रविंद्र भारत गुरुजी, राजू कनाटे, श्याम चांदेकर, जयप्रकाश पारेख, त्याचप्रमाणे श्री सूर्यवंशी सभापती नासूप्र, श्री अभिजित चौधरी आयुक्त, श्री विपिन इटनकर जिल्हाधिकारी, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय अधिकारी पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये एक संकल्पना राज्यामध्ये सुरू झाली. त्या संकल्पनेचं नाव आहे शासन आपल्या दारी. आणि या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक मतदारसंघामध्ये वेगवेगळे कॅम्प्स लावून सरकारच्या जेवढ्या योजना असतील त्या सगळ्या योजना एका छताखाली नागरिकांपर्यंत पोहोचवायच्या, जेणेकरून नागरिकांना कुठेही धक्के खावे लागू नये, नागरिकांना वारंवार चक्रा माराव्या लागू नये, नागरिकांना कुठेही भ्रष्टाचाराला सामोरं जावं लागू नये. आणि या दृष्टीने संकल्पना राबवणं सुरू केलं आणि आज महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे लाभ आपण दिलेले आहेत आणि ही संख्या रोज वाढती आहे. आताच जिल्हाधिकारी नागपूर यांनी मला सांगितलं की नागपूरमध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या कॅम्प्सच्या माध्यमातून 7 लाख लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आलेला आहे. आणि मी निश्चितपणे जिल्हाधिकारी असतील, आयुक्त असतील किंवा NIT चेअरमन असतील यांचं अभिनंदन तर करतोच, पण त्यांना एवढंच सांगतो की ज्यावेळी हे लाभ तुम्ही 20 लाखाच्या वर न्याल त्यावेळी मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आणून मोठा कार्यक्रम आपण करू. आणि निश्चितपणे जिल्ह्याचा जो आपला कार्यक्रम आहे त्याचं टार्गेट तुम्ही आता 20 लाखाचं हे या ठिकाणी पकडलं पाहिजे आणि त्या दृष्टीने लोकांना लाभ दिले पाहिजे. मी मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारेजी यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे कॅम्प्स लावले. आताच आपण बघितलं, एका दिवसात रेशन कार्ड तयार झालं, कोणाला चष्मे त्या ठिकाणी मिळाले, कोणाला त्यांचा पट्टा मिळाला, कोणाला अजून कुठलं दाखला त्या ठिकाणी मिळाला, त्यामुळे लोकांना प्रचंड मोठा फायदा या संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून होतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आपण लोकशाहीमध्ये आहोत आणि लोकशाहीमध्ये सरकार हे जनतेला उत्तरदायी असावं लागतं. आणि आपण आज पाहतोय की आपलं महाराष्ट्रातलं सरकार आपलं उत्तरदायित्व निभावत आहे आणि जनतेच्या आशा आकांक्षा अपेक्षा आपण पूर्ण करतो आहोत. आज आपण सगळ्यांनी बघितलं, नागपूर शहरामध्ये माननीय आपले नेते नितीन गडकरीजी यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट आपण केले, महाराष्ट्र सरकारकडनं मोठ्या प्रमाणात निधी आपण दिला. आता नुकतंच आपण मेडिकल कॉलेजमध्ये 500 कोटी रुपयाच्या कामांची सुरुवात केली आणि आता विकास कुंभारेजी सांगतील त्यावेळी मेओमध्ये देखील 400 कोटी रुपयाच्या जवळपास कामांची सुरुवात ही आपण त्या ठिकाणी करतो आहोत, जेणेकरून आपले दोन्ही मेडिकल कॉलेज हे स्टेट ऑफ आर्ट असले पाहिजेत. जगात जी काही उपचार पद्धतीतली आधुनिकता आहे
ही सगळी आधुनिकता सरकारी हॉस्पिटल मध्ये आली पाहिजे। आपल्याला कल्पना असेल आपल्या सरकारने आता या ठिकाणी महात्मा फुले जनारोग्य योजनेच्या अंतर्गत 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत केलाय। एकीकडे माननीय आपले नेते मोदीजींनी पीएम जनारोग्य योजनेच्या अंतर्गत 5 लाखापर्यंत मोफत इलाज केलाय, दुसरीकडे आपण 5 लाखापर्यंत केल्याने आता आपल्या या 5 लाखाच्या इलाजामध्ये कुठलंही इन्कम क्रायटेरिया ठेवलेला नाही। पूर्ण 12 कोटी लोकांना 5 लाखाची स्कीम आपण लागू केली आहे। तुमच्यापैकी कोणाला आवश्यकता पडू नये, पण कोणालाही ऑपरेशनची आवश्यकता पडली तरी 5 लाखापर्यंत घरच्यांचं कोणाचंही ऑपरेशन हे आता मोफत राज्य सरकारच्या वतीनं आपण करणार आहोत। आणि यातनं प्रत्येकाला आरोग्य अशा प्रकारची व्यवस्था ही आपण मोठ्या प्रमाणात उभी केली आहे। खरं म्हणजे अनेक लोकोपयोगी निर्णय हे आपण या ठिकाणी घेतले। मी आज सगळे निर्णय सांगणार नाही, मी केवळ एवढंच सांगतो की हा जो सगळा प्रयत्न आहे हा प्रयत्न शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणं, शेवटच्या माणसाला सुखाचे दिवस दाखवणं, त्याच्या जीवनातल्या अडचणी कमीत कमी करणं आणि त्याचं जीवन सुखकर करणं याकरता हा सगळा प्रयत्न आपला चाललाय। आणि त्याला जो प्रचंड प्रतिसाद नागपुरात मिळतोय मला याचा आनंद आहे, मला विश्वास आहे। अजून बरेच कॅम्प्स या ठिकाणी माननीय आमदार महोदयांनी विकास कुंभारे साहेबांनी घेतले आहेत, तिकडे कृष्णा खोपडे साहेबांची कॅम्प्सही चाललेले आहेत, मोहन मतेजींचेही चाललेले आहेत। प्रत्येक मतदारसंघात हे कॅम्प्स आपण घेतो आहोत आणि त्यातनं सामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम आपण करतो आहोत। या ठिकाणी जे वेगवेगळे शासकीय विभाग आहेत त्या विभागांचे जे कर्मचारी या ठिकाणी आहेत त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो की तुम्हीही दिवस रात्र काम करून लोकांना सेवा देतात आणि तात्काळ लोकांचे प्रश्न सोडवतात। आणि जे लोक लाभ घेण्याकरता आले आहेत ते तर निश्चितपणे आमच्याकरता आमचे मायबाप असलेले सगळे आमचे नागरिक आहेत, त्या नागरिकांचं देखील मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो। आणि या चांगल्या कार्यक्रमात भेट देण्याकरता मला बोलवल्याबद्दल मध्य नागपूरच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे आभार मानतो, आमदारांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद, जय हिंद।